हे hey गाईज तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये रक्षक नावाच्या पावडरबद्दल माहिती भेटणार आहे आणि पावडर म्हणल्याच्या नंतर त्याचा वापर कसा असतो आणि कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी वापर करतात हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे तत्पूर्वी व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी हे रक्षक जे हर्बल इन्सेक्ट रिपेलिंग पावडर आहे याची किंमत तुम्हाला या ठिकाणी तुम्हाल सांगतो हे जे पावडर आहे याची किंमत फक्त वीस रुपये ही पा पावडरची किंमत आहे आणि याचा वापर याचा वापर जे आपण कशासाठी करतो तर आपण याचा वापर ज्या याचा वापर आपण मुंगी झुरळ ढेकून वाळवी गोचीड गोमाशी ताम सुळं पिसा आणि इतर सर्व लहान कीटकासाठी करत करत असतो म्हणजे हे जे आप आता जे मी जे कीटक या ठिकाणी सांगलेले आहेत या कीटक जर आपल्या म्हणजे आप सभोवताली जर वाढले अस वाढले असतील किंवा याचा हे कीटक प्राण्यावर जर वाढले असतील किंवा त्याचा जास्त प्रादुर्भाव जर दिसत असेल तर त्या ठिकाणी हे रक्षक नावाचं हर्बल इन्सेक्ट रिपेलेंट पावडर आपल्याला वापर करायचा आहे तर हे तुम्ही बघू शकता विथ नॉन टॉक्झिक हर्ब म्हणजे याचा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला परिणाम दिसत नाही म्हणजे जर तुम्ही हाताने हे लावलं आणि कदाचित तुमच्या तोंडा वगैरेला जर लागलं तर याचा काही परिणाम दिसत नाही तर याला आपण मराठी म्हणतो बिनविषारी हे पावडर आहे आणि याचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता म्हणजे ज्याला आपण खतम करण्यासाठी जसं की इंग्लिशमध्ये जर सांगायचं तर अँट कॉक्रोच बेडवर फ्लि टीक टर्माइड आणि आलादर स्मॉल इन्सेक्ट आहे तर मी या ठिकाणी याचा वापर मी याचा वापर काय की या बकऱ्यावर करणार आहो हे तुम्हाला दिसायले बकरे या बकऱ्यावर झाल्या ते बारीक बारीक उवा आणि पिसा आणि ते जे बरटे म्हणतो आपण केसाला लहान केस सा, केसाला राहतात त्याचा वापर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये करणार आहे आणि तुम्हीसुद्धा याचा वापर तुमच्या घरी जर हे खालील जर हे व्हिडिओ हे अशा प्रकारचे अशा प्रकारचे जर तुमच्या घरी जर हे वाढले असतील म्हणजे छोटे छोटे लहान कीटक जर वाढले असेल याच्यासाठी तुम्ही त्यांना मारण्यासाठी त्यांना पळवण्यासाठी हा हे पावडर वापरू शकता आणि स्वस्त आहे जास्त माग नाही काय नाही या ठिकाणी मी याचा वापर करत आहे आणि बस या ठिकाणी या ठिकाणी एवढंच मला सांगायचं आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तुम्हाला जर काय प्रश्न पडले असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्या प्रश्नांचे उत्तर मी सर्वांना या ठिकाणी घेतो धन्यवाद